आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आपण शेजवान चटणी बनवली होती घरीच, चला त्याचाच आपण वापर करून फ्राईड राईस बनवूयात. येथे कुकरमध्येच पाणी उकळायला ठेवलं होतं, उकळलेलं आहे. तर आपण येथे घेतला आहे कोलम तांदूळ आणि त्याला 2-3 पाण्याने चांगला धुवून घ्यायचा. धुतला की लगेच उकळत्या पाण्यामध्ये घालून दिला आहे. त्याला चांगलं मिक्स करायचं, नाहीतर मग टाकल्यानंतर तो खाली चिकटतो. याला 90% आपण शिजवून घेतो आहे. तर हे पहा, या पद्धतीने मस्त मोठ्या गॅसवर उकळत्या पाण्यात शिजला गेलेला आहे. 90% शिजला की चाळणीमध्ये असा काढून घ्यायचा आणि खाली थंड पाणी ठेवा किंवा मग परातीमध्ये पसरून ठेवा, म्हणजे तो जास्त शिजणार नाही. सगळ्या भाज्या मस्त चौकोनी आकारात कापून घेतलेल्या आहेत. भरपूर आलं आणि लसूण देखील मस्त बारीक बारीक कापून घ्यायचा, तरच फ्राईड राईसची मजा येते. घाई असेल तर किसून घेतला, वाटून घेतला तरी चालेल. कोबी, गाजर, शिमला मिरची मस्त चौकोनी आकारातच कापून घेतलेले आहेत. भरपूर कांदापात आहे आणि कोबी थोडासा लांब उभा कापून घेतला आहे. बीन्ससुद्धा एकदम बारीक कापून घेतले, जेणेकरून ते पटकन फ्राय व्हावेत. तर चला, इकडे कांदा देखील तसाच थोडासा कापून घेतलेला आहे. कढई तापली, कढई लोखंडाचीच ठेवलेली आहे, जाडपुडाची. 2 पळे तेल तापलं की त्याच्यामध्ये 1 तेजपत्ता, दालचिनीचा तुकडा, 1 हिरवी वेलची, 4 मिऱ्या, 2 लवंगा या तेलामध्ये घालून घेतल्यात. मंद गॅस केलेला आहे आणि याच्यामध्येच आता हे खडे मसाले, त्याच्याबरोबर 1-1 चमचा आलं आणि लसूण जे आपण बारीक कापून घेतले ते पहिलं परतून घ्यायचं. याच्यामध्ये शहाजिरं मी टाकून घेते, नॉर्मल जिरं नाही, हे आहे शहाजिरं जे खडे मसाल्यांबरोबर भेटतं. आता हे सगळे मसाले तळले गेले, आलं लसूण चांगलं तळलं गेलं की त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी बारीक कापून घेतलेले ताजे ताजे बीन्स घालून घेते. बीन्सला थोडासा वेळ लागतो शिजायला, म्हणजे एकटेच पहिल्यांदा तेलामध्ये घातले की ते पटकन तळले जातात. त्याच्याबरोबर कांदा घालायचा, कारण बाकी जे काही घालू ते पटकन शिजलं जातं. त्याच्यानंतर चौकोनी कापून घेतलेले गाजर घालून घेतलेत आणि त्याच्यानंतर शिमला मिरची, सगळं घालून घ्यायचं आणि छान असं परतून घ्यायचं. गॅस आपला भाज्या टाकतो आहे त्यावेळेस मोठा आहे, मोठ्या गॅसवरती परतून घ्यायचं आहे. कोबी देखील घातला आहे, तो देखील परतून घेतला. आता या भाज्यावरती थोडंसं मीठ घालूयात चवीनुसार, जेवढ्या भाज्या आहेत त्याच्यासाठी. आणि आता मिक्स करून घेते चांगलं. गॅस मोठाच ठेवायचा, मोठ्या गॅसवरती मस्त पटापट फ्राय करून घ्यायच्या भाज्या. आता त्याच्यामध्ये थोडीशी कांदापात देखील घातलेली आहे आणि जो आपण भात तयार करून घेतला तो घालून घ्यायचा. भात आपण ज्यावेळेस उकडत होता त्यावेळेस मीठ घातलं नाही, त्याच्यासाठी भाताचा विचार करून मीठ घालायचं. आपला आळणीच भात होता. आता इथे 1 छोटा चमचा डार्क सोया सॉस आणि 1/2 छोटा चमचा व्हिनेगर घातले आणि अर्थातच आता ही आहे आपली घरीच बनवलेली शेजवान चटणी. अतिशय चवीला उत्कृष्ट झालेली, छान झालेली ही. चांगला 1 मोठा चमचाभर घालायची आणि छान अशी मिक्स करून घ्यायची. मोठाच गॅस ठेवलेला आहे, मस्त पटापट ही शेजवान चटणी छान अशी मिक्स करून घ्यायची आणि मग वरून पुन्हा कांदाभात घालायची, पुन्हा मिक्स करायची आणि मस्त गरमागरम आपला शेजवान राईस तयार होतो. खूप झटपट होणारी आणि पटकन हॉटेलसारखी चव देणारा हा शेजवान राईस घरच्या घरीच तयार होतो. पटापट मोठ्या गॅसवरती मिक्स करून घ्यायचा आणि गरमागरमच खायला द्यायचा. त्याच्याबरोबर देखील तुम्ही थोडंफार शेजवान चटणी घेऊ शकता. अतिशय चवीला छान झालेली ही शेजवान चटणी. त्याच्याबरोबरच त्याच्यामुळेच हा फ्राईड राईस देखील शेजवान फ्राईड राईस म्हणायला पाहिजे. खूप छान झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. दिसायलाही अतिशय सुंदर दिसतो आहे आणि चवीलाही अतिशय छान झालेला. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉगला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत, ब्लॉगसोबत. तोपर्यंत नमस्कार. आपली नेहमीची टॅगलाईन देखील आहे, सकाळी सकाळी 40 मिनिट चालत राहा आपल्या चांगल्या तब्येतीसाठी. आणि गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉगचा आनंद आणि आस्वाद असाच घेत राहा. चला तर मग गरमागरम मस्त शेजवान फ्राईड राईस तयार आहे. चला, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.